आकाशवाणी औरंगाबाद वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली इथं बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर ग्रिगोरिविच लुकाशेंको यांची भेट घेणार आहेत. उभय देशांदरम्यान प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा होणार असून अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लुकाशेंको यांचं आज दिल्लीत आगमन झालं असून त्यांनी राजघाट इथल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. स्वाईन फ्लू बाधित तसंच व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची नोंद संबंधित महापालिकांनी दररोज ठेवावी आणि त्याबाबत दर आठवड्याला महापालिका आयुक्तांना आढावा घ्यावा असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी दिले आहेत. मुंबई इथं राज्य साथरोग नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. स्वाईन फ्लू संशयित रुग्णांचा महापालिका क्षेत्रातल्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृत्यू कारणमीमांसा महापालिका प्रशासनानं करावी असंही सावंत यावेळी म्हणाले. सेवा हक्क आयोगाकडे आता ऑनलाईन अपील करता येणार असून या सुविधेचं उद्घाटन मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्य सेवा हक्क आयोगाकडे प्रथम आणि द्वितीय अपील ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर आयोगाकडे तृतीय अपील ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा कालपासून सुरू करण्यात आली. अशा प्रकारे तृतीय अपील दाखल करण्याची ऑनलाईन सेवा देणारा राज्य सेवा हक्क आयोग हा राज्यातला एकमेव आयोग आहे. परभणी महानगरपालिकेनं घरपट्टी आणि अन्य करांमध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. करवाढ रद्द करून या संदर्भात नागरिकांना देण्यात आलेल्या नोटीसा मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा मोर्चाचं नेतृत्व करताना खासदार संजय जाधव यांनी दिला. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी प्राप्त निधीचं योग्य नियोजन करून मंजूर निधी वेळेवर खर्च करण्याचे निर्देश खासदार रावसाहेब दानवे यांनी दिले. जिल्हा विकास आणि संनियंत्रण समितीची बैठक दानवे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली त्यावेळी ते बोलत होते. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेला मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत असं आवाहन दानवे यांनी केलं. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.